अमेरिकेत सोयाबीन कापणीला सध्या सुरुवात झाली आहे. जॉर्जिया प्रांतातील एका शेतकऱ्यानं सोयाबीन उत्पादनातील आपला जुना रेकॉर्ड 160 बुशल प्रति एकर तोडत नवीन 171 बुशल प्रति एकर बनवलाय. एक बुशल 27 किलो, 171 × 27 म्हणजे 4617 किलो एकर, 46.17 क्विंटल प्रति एकर. अमेझिंग हे आधुनिक जीएम सोयाबीन बियाणं आहे. बीटी हार्बिसाइड अळी प्रतिबंध राऊडअप तणनाशक वापरता येणार. सर्व जगात या वाणाची पेरणी केली जाते. या वाणाचं खाद्यतेल आणि ढेप भारत आयात करतो, परंतु भारतातील शेतकऱ्यांना पेरण्याची परवानगी नाहीये. भारतीय शेतकऱ्यांना आधुनिक बियाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. शेतमालाचा भाव पाडणं, कृषी निविष्ठांचा भाव आणि मजुरांचे भाव वाढवणं, परंपरागत शेती आणि बियाणे वापरण्यास भाग पाडण्यात येत आहे. शेतकरी डोईजड होणार नाही याचा विचार करून जीएम वाणाचं तेल, कापूस, मका, कांदा, कडधान्य परदेशातून आयात करून आणि निर्यात शुल्क भरमसाठ वाढून भाव पाडण्यात आले आहेत.